हॅलो, नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चिजी समोसा. त्यासाठी मी हे चार बटाटे उकडून घेतलेले, हे पाऊणवाटी वाटाणे सोलून घेतलेले आणि पाऊणवाटी शेंगदाणे, हे चीज घेतलेले आणि मोहरी, जिरं, पाऊण चमचा हळद आणि हे धने कढीपत्ता आणि धने पावडर, लाल तिखट, हे सर्व आपण घेतलेलं आहे. चला आता आपण सुरू करूया. तर प्रथम ना भाजी बनवून घेणार आहोत आपण. त्यासाठी मी हा पॅन ठेवला आहे गरम करायला. पॅन गरम होत आहे, त्यात आपण पॅन गरम होत आलेलं आहे. आपण ना तेल टाकणार आहोत. पॅन गरम होत आलेलं आहे तर टाकणार आहोत आपण प्रथम मोहरी. मोहरी तडतडली की आपण जिरं टाकणार आहोत. तडतडत आलेली आहे. त्यांना हे आपण आखे धने टाकणार आहोत. धन्याने जरा समोस्याला स्वाद छान येतो. धने टाकलेले, जिरं पण टाकलेले. शेंगदाणे पण टाकलेले, शेंगदाणे पण आपण भाजून घेणार आहोत. म्हणजे सगळ्यांचा कच्चेपणा निघून जाणार आहे. आणि हे वाटाणे पण टाकलेले. गॅस फ्लेम थोडंसं कमी केलेलं आहे. थोडस धने पावडर हळद आणि हा चाट मसाला, हे सर्व टाकून आपण तेलामध्ये जरा फ्राय करून घेणार आहोत. आता टाकणार आहोत बटाटे. बटाटे आपले चांगले बॉईल झालेले. पाहा तुमचा गरम मसाला आणि हे काश्मीरी लाल तिखट. ज्याने आपल्या भाजीला पण छान कलर येणार आहे. आणि आता हे सर्व आपण मॅश करून घेणार आहोत.
आणि आता शेवटी मीठ। हे चवी पुरतं मीठ आणि आता शेवटी कोथिंबीर। कोथिंबीर टाकून परत आपण एकदा सर्व मॅश करून घेणार आहोत आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। भाजी रेडी आहे, कलर पण किती छान आलेला आहे। आता हिला एक वाफ आणायला आपण झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत। आता आपली भाजी झालेली आहे आणि आता आपण हे समोसाचं पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी हा डो केलेला आहे। त्यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि थोडंसं 2 चमचे आपण तेल टाकणार आहोत त्याच्यात। आणि हा ओवा घेतलेला आहे 1 चमचा पूर्ण। हा ना आपण हा हाताने क्रश करून घालणार आहोत, त्यामुळे ना ह्या पिठामध्ये स्वाद छान येणार आहे। आणि आता हे सर्व आपण मिक्स करून पीठ मळून ठेवू, पीठ मळणार आहोत। हे बघा, हे असं पीठ आलं पाहिजे तर आपले समोसे छान होतात। आणि हा 1 चमचा आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत। बेकिंग पावडरने आपले समोसे एकदम छान आणि क्रिस्पी होणार आहे। तर आता नाही आपण थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत। एकदम आपल्याला पातळ मळायचं नाही, थोडंसं थिक पाहिजे। जरा ना घट्टच मळून घेणार आहोत आपण पीठ, त्यामुळे ना जसं लागेल ना तसंच पाणी आपण घेणार आहोत। आता हे ना मळून आपले झालेले आहे, तर ना आपण त्याच्यावरती आणखी थोडंसं तेल टाकून मळणार आहोत। त्याच्यामुळे ना पीठ एक सॉफ्ट होणार आहे। हे बघा किती एवढं थिक असं एवढं घट्ट पीठ मळायचं, आपले छान समोसे येतात। मग हे पहा, हे किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ। तर ह्याला ना आता आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। हां, त्यासाठी बघा हे पूर्ण बाउल घेतलेलं पाणी, एकदम कमीच पाणी लागलेलं आहे। आता हे ना आपले 15 मिनिटं झालेले। हे बघा किती पीठ सॉफ्ट झालेले। आणि आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून समोसे बनवणार आहोत। आता आपले गोळे बनून झालेले, आता आपण समोसा लाटायला सुरुवात करू। इथे मी चीज पण किसून ठेवलेले। एक गोळा घेतले, आपण हे लाटून घेणार आहोत।
असं झालं की हे बघा आता हे ना मध्येच कापलेलं आहे मी ह्याला ना हे पूर्ण हे असं चिटकवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण ही भाजी नाही भरणार आहोत आपण आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे चीज आहे ना समोसे करून घेणार आहोत हे सगळे आपण असे बनवून घेणार आहोत समोसे आता हे आपले सगळे समोसे करून झालेले पहा आता हे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी हे पॅन ठेवलेले कढई ठेवलेले तळण्यासाठी आणि त्यामध्ये थोडंसं मी घी पण टाकले तेल पण टाकले चला चला आता आपण एक एक समोसा तळून घेऊ गॅस आपला मिडियम वरच आहे थोडंसं तेल ना आपण सगळीकडे शिंपडणार आहोत तळलेलं म्हणजे आपले समोसे पटापट तळून होतील
आता आपण उलटून घेऊ. हे बघा, हे आता आपले ना तळून झालेले आहेत, तर हे आपण काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण बाकीचे पण तळून घेऊ. आपले सगळे समोसे रेडी आहेत, करून झालेले आहेत, पाहू शकता. अशा प्रकारे जरूर करून पहा. आणि जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती प्रेस करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अशा प्रकारे नवीन नवीन रेसिपी करत राहा. हे बघा किती एकदम क्रिस्पी झालेले सारखे मोडले. हे किती छान झालेले समोसे. हे बघा चिजी समोसे आपले झालेले आहेत. अशा प्रकारे जरूर करून पहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.